नमस्कार, मी प्रतिभा, हाउ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। गणेशोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यासाठी हाउ टू कुक इझी कडून सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर ह्या गणपती उत्सवानिमित्त आज आपण झटपट मोदक पेढे कसे बनवायचं हे पाहणार आहोत, रेसिपी पाहूयास। पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ जेव्हा पडत जातील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर आपण हे इन्स्टंट पेढे कसे बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य आणि रेसिपी पाहूया। इन्स्टंट मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सुकं खोबरं पाववाटी, मी किसलेलं सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुकडे नाही वापरायचे ह्याच्यासाठी। त्यानंतर 8 ते 10 काजू, पाववाटी मिल्क पावडर, 2 चिमूट वेलची पावडर, 2 ते 3 चमचे तूप, 2 ते 3 चमचे साखर। आता आपण कृतीकडे वळूया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं, काजू सोबत तुम्ही बदामही घालू शकता, त्याची चव फार छान लागते, आणि त्यानंतर साखर। आता हे मिक्सरला फाईन आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण मिक्सरला छान असं बारीक वाटून झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया। हे मिश्रण आपण आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण बाकीचे जिन्नस याच्यामध्ये ॲड करूया। आता याच्यामध्ये ॲड करायचे मिल्क पावडर, त्यानंतर वेलची पावडर, 2 चमचे तूप, आणि व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे महत्त्वाची टीप अशी, तुम्ही जर मिक्सरच्या ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की सुकं खोबरं, काजू, त्याच्यासोबत तुम्ही बदाम घातले तरीही चालेल, आणि मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्कचा वापर केला तरीही चालेल। आता छान असे मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस, छान असे मिक्स करून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं याला घट्टपणा येण्यासाठी ह्याच्यात घालायचं आहे आपण दूध, जे मगाशी साहित्यात दाखवायचं राहून गेलं। सो आता ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दूध घालायचं, तर तुम्ही घट्ट साय घातलीत तरीही चालेल। आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून पुन्हा एकदा याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, छान असा घट्ट गोळा त्याचा वळून झालेला आहे। ह्याच्यामध्ये थोडं दूध कमी जास्ती झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये दुधाची पावडर टाकून त्याला घट्ट करू शकता। आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे, आता ह्याचे मोदक कसे करायचे हे आपण पाहूया। आपला गोळा व्यवस्थित मळून तयार झालेला आहे। आता हे काय करायचं, हे बघा, हे मोदकाचा साचा मी असा घेतलेला आहे, तो आतून व्यवस्थित असा कोरडा करून घेतलेला आहे। आता ह्याच्या आतमध्ये त्याला छान असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित त्याचं ग्रीसिंग झालं की ह्याच्यातला गोळा घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये व्यवस्थित असं शेवटपर्यंत प्रेस करायचा, नाही तर काय होतं शेवटला जी शेंडी असते मोदकाची ती येत नाही बरोबर। असं व्यवस्थित प्रेस करायचं आहे। आता असे सगळे आपण भरून घेऊया साचे। कसे व्यवस्थित भरून झालेले आहेत, आता आपण हे ओपन करूया। थोडंसं असं ओपन करायच्या आधी प्रेस करून घ्यायचं। हे बघा, मोदक परफेक्ट असे साच्यामध्ये रेडी झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया डिशमध्ये। तर हे बिना गॅसवर कोणताही पदार्थ शिजवल्याशिवाय हे इन्स्टंट पेढे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर नक्की बनवून पहा। अगदी घरच्या पदार्थांमध्ये हे बनवू शकता। तर हे कसे वाटले हे तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान गोड आणि मस्त रेसिपीसह। तोवर धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।